तर लक्झमबर्ग मध्ये टॉप 10 युट्यूबर मध्ये माझं नाव होतं, तेव्हा ते 7th रँकवर होतं काही महिन्यांपूर्वी, आणि परत 2-3 दिवसापूर्वी नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे दुपारचे 1. मनोज आज ऑफिसला गेलेले आहे आणि बेलाला सुट्टी आहे आज, आणि परी सुद्धा स्कूलला गेलेली आहे. मनोजला आज टिफिन नाही दिला कारण की ते ऑफिसमध्ये लंच करणार होते, आणि ते गेले सकाळी. त्यानंतर आहे ना मी परत झोपले, आराम केला छान, मग योगा घरातले कामं ते तर असतातच. आणि परीला सॉरी बेलाला जस्ट आवरलं मी, म्हणजे बेलाचं जस्ट आवरलं मी, सॉरी. आज खूप फंबल होते मी आणि माझं सुद्धा आवरून झालेलं आहे. आणि आम्ही सकाळी ब्रेकफास्ट केला होता, पण ना परवाच्या दिवशी ना मी मटकी आणि मूग ना छान भिजत ठेवली होती, इतके छान आहे ना त्याला ना स्प्राउट आलेले आहे ना, तर मी विचार केला मस्त मटकी फ्राय करते आणि मूग आणि मटकी मिक्स करून मस्त तेलावर फ्राय करते. बेलाला पण खूप आवडतात आणि मला पण खूप आवडतात. त्यानंतर बेला आणि मी बाहेर जाणार आहोत, काही वस्तू घ्यायला जायच्या आहेत, त्यामुळे मग वेळ पण आहे आणि आम्ही घरात राहून दोघी बोर पण होत होतो, तर मी विचार केला चला तेवढंच छान वाटणार. तर चला मग अगोदर ही मटकी फ्राय मी बनवून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. आणि तुम्ही बघू शकता इतके छान स्प्राउट्स आलेले आहेत ना इथे आणि इथे, मला खूप आवडतात आणि एकदम हेल्दी नाही का, सलाडमध्ये भाज्यांमध्ये. आणि ही मला अशी मटकी फ्राय पण खूप आवडते, ब्रेकफास्टमध्ये पण खाऊ शकतो. तर जेवण वगैरे झालं माझं, आवरून झालं, बेलाला पूर्ण पॅक केलेलं आहे आणि आम्ही आता बसस्टॉपवर आहोत. 5-7 मिनटात येणार बस येणार. आणि तुम्हाला मी मगाशी सांगितलं का परी बेलाला मला काही वस्तू घ्यायच्या आहे, तर आम्ही म्हणून चाललो आहोत आणि तेवढंच फ्रेश पण वाटणार. आणि इथे आहे बेला. बेला हॅलो. आणि मनोज ऑफिसला गेले तर मग तर बेला सारखी विचारते पप्पा कुठे पप्पा कुठे, तर तेवढंच फ्रेश वाटणार नाही का. हॅलो. तर बस आलेली आहे आता. तर मी आता जस्ट उतरले आहे आणि 7-8 मिनटात पोहोचून जाते. मी आता एशमध्ये आले आहे जिथे मी नऊवारीचा व्हिडिओ बनवला होता, तर तिथे आले आहे. आणि हे छोटंसं सेंटर आहे, तिथे भरपूर शॉप्स असतात आणि चीप रेटमध्ये असतात, तर म्हणून मग मी काय शॉप्समध्ये जाणार आहे तर ते तुमच्यासोबत मी शेअर करणारच. आणि कसं माझ्या बाजूलाच बस स्टॉप आहे, त्यामुळे मग जास्त लांब पण जावं लागत नाही बससाठी. तर चला आणि हे समोर आहे ना हे रेल्वे स्टेशन आहे, तर इथून सुद्धा आहे ना आम्ही जिथे राहतो ना त्या स्टेशनवर जाऊ शकतो. आणि मेन सिटी सेंटर आहे ना लक्झमबर्गचं, तर तिथे पण जाऊ शकतो. तर या एरियाचं हे स्टेशन आहे. आणि आज आहे गणेश जयंती, तर तुम्हा सर्वांना गणेश जयंतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. व्हिडिओ स्टार्ट केला तेव्हा मग तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देण्याचं विसरून गेले होते मी. तर चला, तर शॉपजवळ पोचले आहे मी. तर हे शॉप आहे, या शॉपमधून मला परीबेलासाठी वस्तू घ्यायची आहे. तर परी बेलासाठी मला भरपूर क्लिप्स घ्यायचे आहे आणि हेअरबँड घ्यायचे आहे. तर हे शॉप आहे इथे ना खूप स्वस्तात मिळतात, आणि इथेच मग दुसऱ्या शॉपमध्ये गेलं ना तर थोडं महाग मिळतं. आणि खूप साऱ्या व्हरायटीज आहे वेगवेगळ्या, तर मग म्हटलं चला परी बेलाकडे ना आता क्लिप्स आणि हेअरबँड ना खूप कमी उरलेले आहेत, तर म्हटलं चला कोणते म्हणजे वेगळे डिझाईनचे यावेळेस ट्राय करूया. आणि बघ हे इतके छान आहे ना छोटे छोटे, आणि मी भरपूर घेणार आहे परी बेलासाठी. आणि वेगवेगळे क्लिप्स आहे, परत इथे हे पण हेअर क्लिप आहे, इतका हे इतकं सुंदर आहे ना बघा. तिथे म्हटलं मी विचार केला चला इथेच येते आणि भरपूर हेअर क्लिप्स आणि हेअरबँड घेते. आणि इथे पण वेगवेगळे आहे बघा, इथे किती छान आहे एकदम छोटंसं नाजूकसं. आहे
आणि ते आहे बेला, हे बघा कशी करते. थांब तुला उतरवते मी एक मिनिट, थांब. छान छान आहे आणि हे पण मला खूप आवडलं. आणि हे आणि आपल्याला समजा गजरा वगैरे नसेल तर आपण हे पण आहे ना आपल्या केसांमध्ये असं लावू शकतो, थोडी वेगळी डिझाईन. तर परिबेलासाठी भरपूर क्लिप्स आणि हेअरबँड घेतलेले आहे. आणि या एका शॉपमध्ये मेकअपच्या वस्तू, स्टेशनरीचं सामान, कपडे, मेकअपचं सामान, मुलांसाठी गिफ्ट्स, हे सगळं इथं मिळतं. आणि आता ही बेला म्हणते बघा मला पाहिजे काय घ्यायचं, हे पाहिजे. हे बघ, हे भरपूर व्हरायटीज आहे बेला. आपण याच्यामध्ये बघू ना कोणतं छान आहे. दीदीला पण घेऊ, तुला पण घेऊ. ओके, हे बघा बेलाने ऑलरेडी सिलेक्ट केले तिला कोणतं पाहिजे. ओके, बघूया आपण. आणि त्यासोबतच इथे कपडे सुद्धा मिळतात. छान आहे हे शॉप, रिझनेबल रेटमध्ये आहे. तुम्हाला दाखवते हे बघा, हे मॅडमने एवढं सामान घेतलं आणि इथे बघा भरपूर गिफ्ट्स आहे. आणि पूर्ण स्टेशनरीचं सामान आहे. तुला हेल्प करू. आणि इथे बघा वेगवेगळ्या अगरबत्ती सुद्धा आहे. आणि याची प्राइस आहे 1.30 का. हे बघा, जर अगरबत्ती संपली असेल तर इथे पण घेऊ शकतो आपण. तर परिबेलासाठी क्लिप्स वगैरे घेऊन झालेले आहे. आणि त्यानंतर मला एका ग्रॉसरी शॉपमध्ये जायचं आहे. तिथे कोथिंबीर आहे ना, खूप छान मिळते आणि एकदम फ्रेश मिळते. तर तिथे जाणार आहे मी. तर ते शॉप आहे ना, तुम्हाला दाखवते मी, चला. आणि बेला खूप रडते, हे बघा तिला टॉईज पाहिजे होतं पण ऑलरेडी त्या सगळ्या डॉल्स आहे ना तिच्याकडे आहे, म्हणून मी त्या घेतल्या नाही. कारण की 2-3 दिवसापूर्वी ना तिला गिफ्टमध्ये पण एक डॉल आणली होती, तर ती एक दिवस खेळली तिने आणि त्यानंतर आहे ना तशीच पडलेली आहे, खेळत नाही अजिबात आणि फक्त टॉईज टॉईज म्हणते ती. पण मग माझं तेच म्हणणं आहे, फक्त मुलं रडताय मागताय म्हणून मग मी लगेच घेऊन देत नाही. ऑलरेडी भरपूर डॉल्स आहेत, त्या खेळा, खराब झाल्या, तुटल्या असतील, नाही आहे तर गोष्ट वेगळी आहे. पण ऑलरेडी 5-6 डॉल्स आहे, त्याच खेळत नाही आणि ही मागते म्हणून मी देत नाही आहे तिला, म्हणून तिचं रडणं चाललं आहे. म्हणत थोडा वेळ रडणार नाही, नंतर शांत बसणार. मी मुलं रडले तर मी लगेच कोणत्या गोष्टीने लगेच घेऊन देत नाही. तर चला आता रस्ता क्रॉस करायचा आहे मला आणि नंतर बोलते तू. तर या टर्किश शॉपमध्ये मी आले आहे आणि इथूनच मी ना कोथिंबीर घेते. आणि मी नववारीचा व्हिडिओ बनवला होता ना, तर या शॉपमध्येच मी कोथिंबीर आणि शेपूची भाजी वगैरे घेतली होती. इथे फ्रुट्स पण इतके छान आणि एकदम फ्रेश मिळतात आणि भाज्या पण भरपूर, असं भरपूर इंडियन भाज्या असतात इथे. तर ते घ्यायला आली आहे मी. आणि इथे बेलाचं रडणं चाललंय कंटिन्यू, तिला पटकन आता चॉकलेट घेऊन देते मी आणि आतमध्ये सुद्धा जाते. स्ट्रॉलर मी ऑलरेडी इथे ठेवलेला आहे. चला चल बेला, चल चल, का घेते मी तुला. आणि इथे फ्रेश पाव सुद्धा मिळतात. हो चॉकलेट घेते. हो आणि कोथिंबीर आहे तिथे भरपूर. आणि मॅडमला आता चॉकलेट दिलं तर बघा कशी शांत बसली. आणि कोरिएंडर पण घेऊन झालेला आहे. चला जायचं आता. हा ठीक. तर बाहेर खूप जास्त थंडी आहे म्हणून मी आता कॉफी घ्यायला आले. आणि आयुष्यात पहिल्यांदा मी एकटी कॉफी घेते, नाहीतर नॉर्मली असं बाहेर कॉफी घ्यायचं असले असायचं ना तर मनोज माझ्यासोबत असायचे. ते एक कॅपेचिनो घेतलं आहे आणि त्यासोबतच एक क्रोसन घेतलेला आहे मी. तर चला, आणि माझ्यासोबत आहे बेला. आज बेलाने मी मस्त फिरतोय. तर चला बिल करते मी आणि आतमध्येच बसणार आहे कारण की आतमध्ये सिटिंग अरेंजमेंट आहे. कॉफी घेतल्यावर इतकं छान वाटतंय ना, आणि असं थंड असते गरमागरम चहा कॉफी घेतल्यावर मस्त वाटतं. क्रोसन इतकं छान आहे ना, थोडं फ्रेश आहे. तो
तर एकटीच मी ना पहिल्यांदा कॉफी घ्यायला आले आहे, नाहीतर नॉर्मली मनोज माझ्यासोबत असतात किंवा फ्रेंड्स असायचे त्यांच्यासोबत आहे ना मी कॉफी घ्यायला, आम्ही सगळे कॉफी घ्यायला यायचो. पण आज मी असं पहिल्यांदा असं झालेलं आहे का एकटीच कॉफी घेते. तर मग म्हटलं चला एक एकटं पण आहे ना म्हटलं एन्जॉय केलं पाहिजे नाही का, आता थंडी आहे बाहेर तर म्हटलं चला कॉफी घेऊन घेते मी. आणि कॉफी झाल्याच्या नंतर मी घरी जाण्यासाठी निघणार आता, कारण की ऑलरेडी आता 3:30 वाजलेले आहे. तर मी आता घरी जाण्यासाठी निघाले आहे. आणि तुम्हाला सांगितलं ते बेलाचं जे अगोदरचं जे स्टॉलर होतं ना, तर ते एकाला द्यायचं आहे आणि ते 4:30 येणार आहे. त्या अगोदर मला घरी पोहोचणं गरजेचं आहे. तर इथून 2-3 मिनिटाच्या अंतरावर बस स्टॉप आहे, तिथे जाणार आणि बघू किती वेळानंतर बस आहे. तर जस्ट घरी आले मी आणि बस स्टँड जवळ जातच होते मी, तर लगेच बस आली आणि बेला स्ट्रॉलरमध्ये झोपून गेली. तिला जस्ट आता मी सोफ्यावर टाकलेलं आहे, तर मस्त शांतपणे झोपली. आणि आता वाजलेले आहेत 4 आणि तुम्हाला सांगितलं बेलाचं जे अगोदरचं जे स्ट्रॉलर आहे ना ते कोणीतरी घ्यायला येणार आहे, त्यामुळे मनोजचा मला फोन आला होता. तर ते अगोदरचं स्ट्रॉलर मी काढून ठेवलेलं आहे आणि एकदम चांगल्या कंडिशनमध्ये तुम्हाला सुद्धा दाखवत हे बघा. हे पण जे स्ट्रॉलर होतं ना बेलाचं ते एकदम स्ट्रॉंग होतं आणि आत्ता पण बघू शकता तुम्ही एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे. तर ते 4:30 येणार, मग मी आता वाट बघणार ते आल्याच्या नंतर मग हे देऊन टाकणार. म्हणून मी आहे ना हे म्हणजे इथे हॉलमध्ये आणून ठेवलेलं आहे, नाहीतर हे बेसमेंटमध्ये होतं. तर तुम्हाला मी सांगितलंच मी मगाशीच आले घरी आणि ते त्या शॉपमध्ये मी गेली होते, तर तुम्ही बघितलं खूप सारे ऑप्शन्स होते, भरपूर क्लिप्स होत्या आणि असं खूप असं पण नाही का खूप चीप होते, असं मीडियम रेंजमध्ये होते. जर हेच क्लिप्स दुसरीकडे घ्यायला गेले तर थोडे महाग मिळतात, म्हणून आहे ना मला क्लिप्स वगैरे काही घ्यायचे असेल तर मग मी दुसऱ्या शॉपमध्ये पण घेतले. पण मला आहे ना जर तिथं जायला मी आलं तर मी तिथून घेते. तर मी हे 3 पॅकेट्स घेऊन आले, मोठे 3 पॅकेट्स आहे. तर हे बघा अगोदर इथून सुरुवात करते, हे व्हाईट कलरची घेऊन आलेली आहे क्लिप्स आणि यामध्ये 2 मोठे क्लिप्स आहे आणि 2 छोटे क्लिप्स आहे. म्हणजे हे बेलाला छोटे लावू शकते आणि बेलपरीलाही मोठे क्लिप्स लावू शकते मी, आणि जवळून दाखवते तुम्हाला. आणि त्यानंतर दुसरे क्लिप्स घेतलेले आहे, हे ग्रीन रेड आणि ब्ल्यू कलरचे आहे. तर 6 आहे यामध्ये, तर हे घेतलेलं आहे. आणि नेक्स्ट हे घेतलेलं आहे मी आणि हे हार्ड शेपचे मला खूप छान वाटले आणि मल्टी कलर आहे त्यामध्ये, त्या मग कोणत्या पण ड्रेसला सूट होतील. तर मग हे 1 पॅकेट घेतलेलं आहे आणि हे स्पेशली मी बेलाला घेतलेलं आहे. आणि हे सिम्पलवालं हे हेअरबँड आहे, हे घेतलं मी आणि हे कापडी आहे. तर मला छान वाटलं हे सिम्पल, नॉर्मली ना ते इथे असं एका असं हेअरबँडवर डिझाईन वगैरे असते तर तसे आहेत, पण असे प्लेनवाले नव्हते परिबेलाकडे, म्हणून मी हे घेतलेलं आहे. एक तर एवढ्या सगळ्या वस्तू घेतल्या आणि त्या शॉपमधलं मी हे एक घेतलेलं आहे. ही अशी छोटीशी टोकरी आहे, ही 1.5 युरोची मिळाली मला. म्हणजे आपण घरात अशी रोटी किंवा असे नान वगैरे बनवतो ना, तर नॉर्मली मी कशी बनवायचे ना तर ते प्लेटमध्ये ठेवायची, तर मला अशा टाईपचं पाहिजे होतं. जेव्हा आपण यांना सर्व्ह करायचं असेल तर मग या टोकरीमध्ये छोट्याशा टोकरीमध्ये मी सर्व्ह करेल, गार्लिक नान, बटर नान, परत अजवाईन पराठा. तर मग मी हे घेतलं, मला चांगलं वाटलं म्हणून मी हे घेतलं. प्लास्टिकचे पण होते, पण म्हटलं प्लास्टिक मी यांना जास्त करून अवॉइड करते. आणि त्या टर्किश शॉपमध्ये मी गेले होते ना, तर मग मी भरपूर कोथंबीर घेऊन आले. ते बघा मी 2 युरोचे घेऊन आले आणि 2 युरोचे मला त्यांनी किती जुड्या दिल्या तुम्हाला दाखवते. ही 1 जुडी, ही 2 जुडी, बापरे, ही 3 जुडी, ही 4 जुडी, ही 5 आणि 6. म्हणजे या 6 जुड्या मला 2 युरोला मिळाल्या फक्त, नाहीतर दुसऱ्या स्टोरमध्ये ही 1 जुडी फक्त 1 युरोला मिळते. तर 2 युरोच्या मी 6 जुड्या घेऊन आले. नॉर्मली ते ना 1 युरोच्या 2 जुड्या द्यायच्या, 2 जुड्या द्यायच्या त्या 1 युरोच्या, पण यावेळेस ना त्यांनी 1 युरोच्या 3 जुड्या दिलेल्या आहे मला. आणि इतकी गावठी कोथंबीर म्हणतो ना तशीच आहे आणि एकदम फ्रेश आहे आणि इतका छान अरोमा येतोय ना मस्त. तर इतका म्हणजे मी खुश झाली, मला असं वाटतं 4 जुड्या दिल्या असेल त्यांनी, बघितलं तर 6 जुड्या दिलेल्या आहेत त्यांनी. हे बघा म्हणून त्या शॉपमध्ये जाते आणि त्या टर्किश शॉपमध्ये ना असे कोथंबीर वगैरे किंवा काय व्हेजिटेबल्स ना खूप स्वस्त मिळतात आणि म्हणून मग मी तिथे नेहमी तिथे जाणार झालं ना तर मी एवढं कोथंबीर घेते. आता हे कोथंबीर स्वच्छ मी आहे ना क्लीन करून ठेवून देणार आणि कोथंबीर वडी जमली तर कोथंबीर वडी बनवणार. आता एवढी कोथंबीर आहे तर म्हटलं यूज झाली पाहिजे आणि थंडीमध्ये कोथंबीर जर खाल्ली तर मग हिरडे असते,
एवढी कोथिंबीर मिळाली मला. अजून बेला तर झोपलेली आहे म्हणून ऑफिसमधनं निघाले आणि ते तसेच परीला घ्यायला जाणार आहे स्कूलला. तर त्या अगोदर आहे ना मला स्वयंपाक करायचा आहे आणि हो तांदूळ आणि पीठ येणं संपलेलं आहे. तर मी ऑनलाईन मागवलेलं आहे इंडियन स्टोरमधून. तर मग त्याला यायला उशीर होईल त्यापर्यंत. तोपर्यंत मग भाजी वगैरे बनवून घेईन मी आणि तसं मग सगळं शेअर करेन मी तुमच्यासोबत. चला. A few minutes later. तर स्वयंपाक झालेला आहे. इथे आहे भाकरी आणि यावेळी इतक्या छान भाकरी जमल्या आणि एकदम नरम आणि एकदम छान. ज्वारीच्या भाकरी आहे या आणि इथे आहे मस्त डुबोकवड्याची भाजी झणझणीत अशी बनवलेली. हे बघा इथे आहे भात, इथे आहे पाणी, इथे आहे कांदा, लिंबू आणि आता वाजलेले आहे 7:15. आम्ही जेवण करायला बसतो आणि परीला पण खूप भूक लागलेली आहे आणि जेवण झाल्याच्या नंतर एकदम छान अशी न्यूज तुमच्यासोबत शेअर करायची आहे. चला. तर जस्ट जेवण झालं माझं आणि तुम्हाला सांगितलंच का एक आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का मी लक्झमबर्ग या कंट्रीमध्ये राहते. लक्झमबर्ग ही युरोपमध्ये एक छोटीशी कंट्री आहे जी फ्रान्स, बेल्जियम आणि जर्मनीच्या एकदम मधोमध आहे. तर काही महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामवर एक मॅसेज आला होता तेव्हा ती लिंक ओपन केली होती. तर लक्झमबर्गमध्ये 10 युट्यूबरमध्ये माझं नाव होतं तेव्हा ते 7th रँकवर होतं काही महिन्यांपूर्वी. आणि परत 2-3 दिवसापूर्वी मला मॅसेज आला ती लिंक ओपन मी केली तर आता मी 10 4th रँकवर आहे. आणि तुम्हाला आश्चर्याची गोष्ट ही सांगायची आहे का 10 मी 4th रँकवर आहे आणि एकमेव मी इंडियन युट्यूबर आहे आणि त्यामध्ये पण मराठी युट्यूबर आणि मराठी युट्यूबर मी लक्झमबर्गमध्ये पहिलीच आहे आणि इंडियन युट्यूबर पण. तर ते बघून मला खरंच खूप छान वाटलं आणि खरंच खूप प्राऊड फील झाला आणि हे सगळं शक्य झालं तुमच्यामुळे, तुमच्या आशीर्वादामुळे झालं, नाही तर शक्य झालं नसतं. आणि मी जेव्हा पण यूट्यूब चॅनल ओपन करायचा विचार केला होता ना तर मी ही गोष्ट या गोष्टीचा कधीच विचार केला नव्हता का 10 माझं नाही आपलं यूट्यूब चॅनलचं नाव असेल आणि ते पण 4th रँकवर. आणि जेव्हा पण यूट्यूब चॅनल ओपन करायचा मी विचार केला होता ना तेव्हा पण मी असा विचार केला होता का आपण याने एकदम चांगले कंटेंट द्यायचे, प्रामाणिक राहायचं जेणेकरून आपले व्हिडिओमुळे ना लोकांना शिकायला मिळणार, नवीन माहिती मिळणार, हा माझा नेहमी प्रयत्न असायचा. आणि तुम्ही तेव्हा भरभरून कौतुक केलेलं आहे, खूप आशीर्वाद दिलेले आहे आणि म्हणूनच मी आज इथपर्यंत पोहोचले आहे. हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे आणि मी या गोष्टीसाठी नेहमी मी ना मेहनत केलेली आहे. मे बी आता 4th रँकवर आहे, अजून मेहनत केली तर मग पुढे सुद्धा जाईन मी. त्यासाठी ना तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे, तुम्हा सगळ्यांचं प्रेम असणं गरजेचं आहे. आणि हे बघून ना मनोजला पण खूप छान वाटलं होतं कारण की हे एक्सपेक्टेड नव्हतं. आणि मला असं वाटतं आपलं जे मराठी कल्चर जे मी युरोपमध्ये जपते ना तर ते असंच जपत राहील आणि हे मी मनापासून करते. जसं मी भारतात होते सगळ्या गोष्टी मी भारतात करायचे तर इथे राहून पण ना आपलं सगळं भारतीय मी करण्याचा प्रयत्न करते. काही गोष्टी अवेलेबल नसतात तुम्हा सगळ्यांना माहिती आहे पण आपण म्हणतो ना मनापासून जी गोष्ट केलेली असते ना तर ती एकदम म्हणजे त्याच्यामध्ये ना समाधान एकदम वेगळंच असतं. आणि हा माझा नेहमी प्रयत्न राहील, माझ्या मुलींना सुद्धा मी ते कल्चर आहे ना त्यांच्या आयुष्यामध्ये ना जपण्याचा मी प्रयत्न करत राहील. आणि अजून मी ना अजून प्रयत्न करणार, अजून मेहनत करण्याचा, अजून नवीन नवीन विषय तुमच्यासोबत घेऊन येण्याचे. तर माझ्यासोबत आहे ना असंच राहा तुम्ही आणि असंच आशीर्वाद राहू द्या एवढंच सांगेन मी. आणि ही आनंदाची बातमी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. आणि तुम्हाला ही आनंदाची बातमी ऐकून कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.